नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र शिवराज आणि तुम्ही पाहताय आपला यूट्यूब चॅनल एनिथिंग फॉर फिशिंग. मित्रांनो, आज परत एकदा आलोय फिशिंगला आणि तुम्ही पाहताय पाण्याला तर धार आहेच मित्रांनो. वरती पाऊस धरणामध्ये खूप पडतोय, खूप प्रमाणात जास्त पाऊस आहे म्हणून सगळ्या धरणांनी पाणी सोडलंय. तर नदीला प्रेशर खूप आहे आणि त्या प्रेशरमध्ये नदीला जेवढी धार आहे त्या धारेमध्ये मासे कसे पकडायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे. आम्ही रॉड रीलवर मासे पकडतोय. तर मित्रांनो, सेटअप एकदम मस्त आणला आहे. माझ्या मित्राचा सेटअप आहे, राम मामांचा. त्या सेटअपवर आम्ही मासे कसे पकडतोय हे पहा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. मित्रांनो, बेट म्हणून आपण आज काय यूज करतोय तर तुम्हाला एक सांगायची होती इच्छा. हे बघा, हे आपलं बेट जे मी घरून करून आलं आहे हे तुम्हाला दाखवतोय. ॲक्च्युली जास्त आहे. तर अर्ध्या किलो पिठामध्ये आपण दोन गावरान अंडी, एक पार्लेजी बिस्किट पुडा हे टाकून ऑरेंज कलर टाकला आहे, जिलेबी कलर, आणि हे असं बेट बनवलं आहे. बेट एकदम जबरदस्त एसेन्स देतं आहे आणि एसेन्सच पाहिजे होतं मित्रांनो. गढूळ पाण्यामध्ये एसेन्स खूप कामाला येतो. वाहत्या पाण्यामध्ये तो एसेन्स जसं आपण टाकल्यावर गोळी पडती जागेवर थांबती तिथून तो पसरत जातो एसेन्स, त्या एसेन्सनी तो मासा अट्रॅक्ट होऊन आपल्या हुक्सकडे येतो. तर पाहूया आपल्याला काय आज लागतं ह्या चांगल्या बेटवर. चेक करू याचे रिझल्ट काय. आपला बघा झुप्पी गळे चार हुक्सचा. तर ह्याला आता आपण पीठ लावून घेऊया. पीठ जे सांगितलं मगाशी तेच आहे आपलं. आणि गळ आपण वापरतोय चायनीज 6 नंबर. चायनीज हुक येते 6 नंबर. मित्रांनो, मोस्टली भीमा नदीला जेव्हा आपण मासे पकडायला येतो 6 नंबरच सगळ्यात जास्त चालतो. म्हणजे जवळजवळ 12-15 किलोपर्यंत ह्याच हुकवर मासे लागत आहेत. दुसऱ्या टाईपचे हुक वापरायची काही गरज नाही. आणि चायनीज हुक खूप स्वस्त पण आहेत मित्रांनो. ऑलमोस्ट मी घेतले होते 100 रुपयाला 100 गळ पडतात. आता 120 झाले, 120 100 गळ पडतात आपल्याला. तर तेच वापरायचे. त्याच्यात पण आम्ही मोदक स्टाईल आणि काजू स्टाईलने नाही का गळाला पीठ लावतो. हे मोदक झाले, हे काजू स्टाईल. म्हणजे याने ग्रीप मासेला भेटतो चांगला. ओढता वेळेस गोळी असेल तर ती जरा तोंडातून फेकू शकतो, पण ह्याच्यात ग्रीप भेटतं मासेला तर तो जास्त आतमध्ये ओढून घेतो. मामाचे तुम्ही बघितलं तर मोदक आणि काजू स्टाईल. आपण मग साताऱ्याचे कंदे पेढे लावलेत मित्रांनो. हे बघा, चार असे वरती खालती आहेत आपले हुक्स आणि आता आपण हे कास्ट करणार आहोत. आणि मित्रांनो, पाऊस आहे आणि आज सगळे सेटअप, म्हणजे माझा सेटअप काही नाही आहे, मामांचे सेटअप आहेत चारी. तर मामांच्या चारी सेटअपला ब्रेड लाईन आहे, कारण की ते फोकस त्यांचा मोठ्या माशांवर असतो, रहू, कटला, मिरगल, मोठी साईज, म्हणून सगळ्यांना हेच आहे. आम्ही इथं ऑलरेडी रॉड स्टँड लावून ठेवलेत आणि आता आपण कास्ट करूया. केलेत आता आमचा तिसरा आणि चौथा सेटअप आहे, तो पण घेतो लावायला. इथं मामांनी चिक्कले म्हणून ऑलरेडी आहे सोय करून ठेवली. आता लूज केला मित्रांनो, मस्त बसून जायचं जागेवर. हा
हा मशिनीचा ॲक्च्युली आवाज गेला आहे, म्हणून आपण याला अलार्म बेल लावली. तीन सेटअप मामा चौथा टाकतायत. आता छोटा रॉड आहे जवळ, टेलिस्कोपिक रॉड आहे. चार रॉड आता बघा टाकून ठेवले, पाण्याला एवढी धार आहे मित्रांनो. सगळे रॉड्स असे म्हणजे जे टाकलेले आपले बेट आणि सिंकर्स असे मध्ये नाही राहते, आपण मध्ये टाकतोय पण ते वाहून इकडे येत आहेत या बाजूला. चेक करूया काय लागतंय. मग घेतो 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 अण्णा, एक मिनिट हे काढ अण्णा, इकडचा दाखव ना, इकडचा मासा दाखव ना, नाही ते तर नाही, ते तर नाही, इकडचा दाखव. लागलाय मित्रांनो आणि तोच त्या रॉड मध्ये अडकलाय. पाहिलं असेल मित्रांनो रूचे पिल्ल एक डॅम आहे मित्रांनो. ऍक्च्युली इथं जिथं फिशिंगला आलोय तिथं वरती फिश फार्मिंग केली होती एका माणसाने, तर ते फिश फार्मिंग केलं आणि तिथं आला होता पूर. तर त्या पुरामध्ये ते जे सगळे जे फार्म होते, पुरामध्ये जेवढं फार्म होतं मित्रांनो, ते पाणी वरती चढल्याने ते सगळे जे फिश ब्रीडिंग चालू होतं त्यातले रहू कटले मिरगल आणि शिलन मासा हा सगळा नदीला आला आहे. आणि ही असली बारकी बारकी साईज सगळी आता बाहेर आली आहे, तर आपण याला आता रिलीज करणार आहोत. तर हे पाहू कारण की मित्रांनो हा मासा खूप मोठा होतो, आम्ही आता 10-15 किलोचे मारतोय. हे पाहू शकता आता याला सोडतो बघा कसा गेला त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये. मोठा होऊन परत कोणाला कोणाला तर मिळेलच. मित्रांनो कुठला मासा काय माहित नाही, डायरेक्ट रॉड ओढून घेऊन गेला एकदम एका झटक्यात, दगड बिगड पाडून गेला. अरे गेला मित्रांनो, जस्ट खायला बसलो होतो आणि रॉडच ओढून घेऊन गेला मासा. खूप खूप प्रेम मजा आली. अरे गेला यार, चांगलं काहीतरी मोठं होतं, रॉड वाटला होता पूर्ण. मला आवाज आलाय दाखव तो. इथं ऍक्च्युली मित्रांनो बारके रहू खूप आलेत, बारके रहू मासे, आणि ते एवढा त्रास देत आहेत ना. मित्रांनो मजा आली, खरंच प्रँक झालाय ऍक्च्युली. एवढ्या जोरात ओढला होता रॉड जो लावलाय, दगड पाडून मित्रांनो मासा पुढं गेला. बघूया काय लागतं आता. मित्रांनो बाईट कसं देत आहे पाहू शकता, झटके कसं देतोय बघा मासा. धार आहे भरपूर या नदीला आणि मासे धारेवर वरती चढत आहेत आता हे चढणीचे सगळे, आणि कास्ट केलं आणि बाईट खूप जबरदस्त देते. हे बघा हे बघा हे बघा, पाहिलं असेल तुम्ही. आता माझा मित्र आहे बानू इथं,
त्याला मी सांगतो नाही बानू कॅमेरा तू पकड, मी हे घेऊ का? त्याचं नॉक पकडते बोटामध्ये, म्हणजे अजून लागला नाही आहे, तो खातोच आहे. जसं गिळे आत्ता ओढलंय मित्रांनो. लागलाय आता इतर असं झालं की दोन रॉड आहे. कोणता मासा आहे माहित नाही. मित्रांनो इथं बसायला पण ऍक्च्युली जागा नाही, हा दगड आहे पण नीट नाही आहे. त्यात ऊन येतोय, 5 मिनिटं ऊन येतोय, 5 मिनिटं पाऊस येतोय. कोणता आहे अजून कळालं नाही. काणूस कॅमेरा घाल पाणी. मित्रांनो गेला बारीक होता, जवळजवळ अर्धा पावशेर असेल, अर्धा पावशेर नाही सॉरी, एक अर्धा किलोला थोडा कमी असेल, तर तेवढाच होता गेला. तर मित्रांनो जसं सांगितलं होतं आम्हाला छोटे काप्स लागले चांगलेवाले, आम्ही सोडतो. हे पाहू शकता राममामांना लागला होता, तर राममामांनीच आपल्याला दिला आहे. आणि राममामा सोडायचं ना मग बघा. सगळेजण आमचा एकच रूल आहे मित्रांनो, छोटे चांगले मासे लागले की आपण रिलीज करतो. तर हा मासा पहा तुम्ही, पाहिलं असेल. तर मित्रांनो छोटे मासे कायम रिलीज करत जावा, एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. मोठा लागला तर मी तुम्हाला कधीच काही नाही बोलणार, जर खाताय तर घेऊन जावा, मी खात नाही तर मी सोडून देतो, पण बारके जे तेवढे रिलीज करत जावा. मित्रांनो राम मामांना लागला मोठा मासा आहे, त्यांनी आवाज दिला म्हणून पळत आलोय. चांगली फाईट देतोय ना, हे निकलो ना. धारेवर चाललाय मित्र, इधर चले.
वरती फुलगावात ये फुलगावात जबरदस्त चांगला होत झाला एखादा नाही का तुला खाऊ शकतो. मित्रांनो फाईट चांगलीच दिली. कलर बघा किती लाल लाल आहे. एकदम फ्रेश मासा उजनी डॅम वरून वरती चढत आलेला आहे. हा चटणीचा रहू आहे. मित्रांनो मामा इथं थोडं लांब होते. आम्ही पलीकडे बसलेलो आणि मामांना लागला म्हणून मामांनी आवाज दिला. तर थँक्स मामांसाठी. हे आपला एक व्हिडिओ झाला त्यांच्यामुळे आज. पाहू शकता कसा आहे रहू. खूप पळवलं मित्रांनो माशाने. सुंदर आहे असा लाल पंखाचा. चांगली साईज आहे. याला आता आपण ठेवूया कीपिंग नेटमध्ये. पिल्लू पण आहे. हा इथे एक रहूचं पिल्लू पण आहे. त्याला जाता वेळेस शेवटी रिलीज करायचं. ओके. हा मित्रांनो मी जसं सांगतो जेवढे आमचे टीम मेंबर आहेत आम्ही सगळे जे फिशिंगला जातो लहान मासे पकडले की सोडून टाकतो. मामा पण त्यांना सोडून टाकणार आहे बारक्याला. पहिले पण सोडले तर आता बघूया अजून काय लागतंय. तर मित्रांनो आपण आता दिवस मावळत आलाय तर आपला गेम बंद करतोय. आज जास्त काही कॅचेस नाही झाले पण एकच आपल्याला वाघ लागलाय तेच तुम्हाला दाखवतोय. आणि पाहू शकता दगडी कशी दगडांमध्ये सेटअप आहे आपला. ओहो मित्रांनो किती मासा अजून ताकद आहे त्यामध्ये. ऍक्च्युली केस डे तरी एवढी ताकद आहे. पाहू शकता ही साईज. मित्रांनो बघा किती लाल एकदम फ्रेश माल जो उजनी डॅम मधून चढत आलाय. तर मित्रांनो कसा वाटला मासा हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.